भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा कार्यकारिणी यांच्यातर्फे महामानवाला महावंदना। विश्ववंदनीय महामानव बोधिसत्व परमपूज्य भारतीय संविधान निर्मात्याचा आज महापरिनिर्वाण दिन बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निप्पाणी या भूमीत संपन्न झाला। प्रथम बुद्ध भीमाच्या प्रतिमेचे पूजन प्रीती धम्मरक्षित यांनी केले व सामुदायिक बुद्ध वंदना घेतली। यानंतर भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा कार्याध्यक्ष शरद कांबळे यांनी बोलताना म्हणाले, भीमाने दाखविलेल्या वाटेवरूनच जाऊन बुद्ध विचाराचे आचरण जीवनभर करून आणि आमच्या मांगल्याचा मूल मंत्रच बाबासाहेब तुम्ही आणि तुमचे विचार आहेत। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि सर्वांनी आपण या ठिकाणी एक शपथ घेऊया तरच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिल्यासारखं होईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी आपण त्यांचं पैक बनूया। एवढेच मी या ठिकाणी या संबंधित आशा व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून भारतीय बोलणार। या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं बेळगाव जिल्हा युनिटच्या वतीनं या ठिकाणी प्राध्यापक अनिल प्रधान सर अध्यक्ष आहेत, महासचिव महेश कांबळे सर आहेत, बाकी सर्व पदाधिकारी या ठिकाणी बुद्ध वंदना आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम झालेला आहे। या ठिकाणी सर्व संघटनांनी एकत्रित येऊन बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मातृसंघटना यापुढे चालवण्यासाठी प्रयत्नशील राहूया ही एक मी आग्रहाची विनंती सर्वांना करतो। ते आचरण करण्याचा संकल्प करून सर्वांनी शपथ घेऊन संस्थेच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन केले। यावेळी भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा अध्यक्ष अनिल प्रधान, जिल्हा संघटक महादेव पडलीहाळकर, प्रमोद जाधव, प्रमोद कांबळे, सुनील शेवाळे, लहू मदाळे, अलंकार कांबळे, राहुल शितोळे, बापूसाहेब शितोळे, विवेक मदाळे, तितिक्षा धम्मरक्षित व भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी सहभागी होते। तर भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा अध्यक्ष अनिल प्रधान यांनी धम्म पालना गाथेनी सांगता केली असे महासचिव महेश धम्मरक्षित सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा महासचिव आयु महेश धम्मरक्षित यांनी केले।